मिक्स भाज्या लागतात का भोगीला? सगळी मिक्स भाजी बनवायची असते. मिक्स भाजी तिळगुळ मी उद्या बनवणार आहे. उद्या बनवणार आहे? उद्या संध्याकाळी बनवणार आहे. नमस्कार मंडळी, कशाचं रदण. मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. दोन दिवसापासून आपले व्हिडिओ आले नाही आहेत, कारण आईला बरं नव्हतं. आता आई बरी आहे आणि जेवण करते. आता बरं नव्हतं त्याच्यामुळे दोन दिवसापासून आपण व्हिडिओ काढले नव्हते. आज व्हिडिओ बनवतोय तो पण घरगुती बनवतोय, आपण घरातलाच बनवतोय, कारण घरीच आहे मी आता. आणि आईला आता जेवण दिलंय, निकिता जेवण बनवते आणि जेवण तिथं बनवून झाल्यानंतर आपण जेवणार सुद्धा आहोत. आईनी गोळ्या वगैरे घेतल्यानंतर या साईडला बाबा बसलेत आणि इकडे बघा जान्हवी बाबांच्या कुशीत आहे. तिकडे दोघी जान्हवी भार्गवी शाळेत पहाटे जातात, 7 वाजता त्यांची शाळा असते आणि ते 12:15-12 दरम्यान शाळेतून येतात. आणि आता ते शाळेतून आलेले आहेत. एक घरगुतीच आपला हा व्हिडिओ बनवावा आणि दोन दिवसापासून कारण व्हिडिओ आला नव्हता, त्याच्यामुळे घरातलाच व्हिडिओ आपल्याला मी दाखवतो आहे. आणि आपल्याला माहिती असेल की 15 तारखेला मकर संक्रांत, 15 जानेवारीला मकर संक्रांत असते आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ, सर्वत्र तिळगुळ बनवतात. महाराष्ट्रामध्ये तर भरपूर मोठ्या प्रमाणात मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. महिला वर्गांकडून हळदी कुंकू वगैरे असते. हळदी कुंकूचा कार्यक्रम सुद्धा आपल्याला कदाचित पाहता सुद्धा येईल आपल्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे आपला जीवन चॅनलचे सगळे व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे पाहत राहा. आणि उद्या आहे भोगी. आपल्याला माहिती असेल मकर संक्रांतीच्या आदला दिवस असतो तो भोगीचा असतो. आणि भोगी निमित्ताने बाबा बाजारात गेले होते, बाजारातून भाज्या आणल्या. आणि भोगीला कोणत्या कोणत्या भाज्या लागतात, भोगीच्या भाज्या कोणत्या कोणत्या असतात ते निकिताच आपल्याला सांगेल. निकिता किचनमध्ये आहे. चला आपण किचनमध्ये जाऊया आणि निकिताकडून पण ऐकूया भोगी निमित्ताने तिची काय तयारी आहे, मकर संक्रांतीची तिची तयारी झाली का, तिळगुळ वगैरे तयार झालेत का, ते सुद्धा आपण तिच्याकडनं जाणून घेऊया. चला आपण किचनमध्ये जाऊया आता. चला किचनमध्ये जाऊया आपण. ही आपली बेडरूम आहे, मास्टर बेडरूम. आणि किचनमध्ये आलेलो होतो आपण. ही बघा निकिता काय करते, काय चालू आहे? चपात्या करते. चपात्या करते निकिताचं जेवण चालू आहे, पण आईला वेळेत जेवण द्यावं लागतं, त्याच्यामुळे पहिल्यांदा आईला बनवून घेतलं तिने. चपात्या लाटतेस आणि उद्या भोगी आहे, परवा मकर संक्रांत आहे 15 तारखेला. तिळगुळ वगैरे झाले का बनवून? नाही, तिळगुळ मी उद्या बनवणार आहे. उद्या बनवणार आहेस? उद्या संध्याकाळी बनवणार आहे. उद्या संध्याकाळी. आणि आज बाबांनी पण भाज्या आणल्यात ना भोगीच्या? भाज्या आणल्या. मला मगाशी ऐकायला आलं की भोगीच्या भाज्या वगैरे आणायला सांगितलं बाबांना वगैरे. चपात्या तिच्या चालू आहेत आणि भाज्या ह्या साईडला ठेवल्यात तिने. ह्या बघा ह्या भाज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सुगडी पण आहेत. हे बघा सुगडी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. सुगडी पूजन पण असणार आहे ना निकिता? हा, ते मी संक्रांतीच्या दिवशी करणार आहे. संक्रांतीच्या दिवशी, कारण संक्रांतीच्या दिवशी सुगडी पूजन करतात. हा, आणि हळदी कुंकू पण असेल ना आपल्या घरी? हा, हळदी कुंकू पण असेल. हळदी कुंकू असेल. आणि निकिता आपल्याला भोगीच्या भाज्या दाखवतेस का सगळ्यांना? भोगीच्या भाज्या कोणत्या कोणत्या लागतात त्या चला आपण बघूया. भाज्या या साईडला आपल्याला दिसत आहेत, ती चपात्या लाटते. या साईडला आपल्याला बोर तर दिसत आहेत. चला आपण पण एक, मी खाल्लं तर चालेल काय आज? चालेल ना. आज बोर घेऊ का? चालेल. चला आपण पण बोर खाऊया पहिला, कारण सीझन वाईज फळं ही खायची असतात. आमचे बाबा सीझन वाईज फळं आणतात, म्हणजे कैरी, आता कैरीचा सीझन येईल तर बाजारात आली का कैरी पहिले आणतात आणि डाळीमध्ये निकिताला टाकायला सांगतात ना. डाळीमध्ये किंवा वरणामध्ये टाकायला सांग. वरणामध्ये आणि आंबोशी म्हणून कैरी म्हणून छान लागते. कैरी असो, बोर असो, जांभळं असो, बाबा स्वतः आवर्जून आणतात. कैरीला मीठ मसाला लावून करमट करत असतात आणि करमट हा छान लागतो. आम्ही सुद्धा लहानपणी जाम खायचो, पण बाबा अजून सुद्धा खातात. निकिता आपल्याला भाज्या दाखवते या ठिकाणी. बघूया काय दाखवते आपल्याला या ठिकाणी. गाजर आहे. गाजर, गाजर पण लागतात ना भोगीला? गाजर पण लागतात, गाजर भाजीसाठी पण. आणि मी सुगडी पूजन करणार आहे ना, त्याच्यामध्ये पण टाकावे लागतात. सुगडी पूजनाच्या म्हणजे तुकडे करून. आणि हे चणे आहे. चणे आहेत हे थंडीमध्ये येतात. आता थंडीमध्ये बघा या जानेवारी मध्ये हे जास्त दिसतात आपल्याला बाजारात येतात. आणि हे भाजून पण छान लागतात. आम्ही भाजून पण खातो. आणि हे घेवडी आहे. घेवडी आहे, मटार
आणि हे वालाच्या शेंगा आहेत. वालाच्या शेंगा. मिक्स भाजी लागते का भोगीला? हा मिक्स भाजी. आणि ही बाबाने एक लाल माठाची जुडी भेटली. लाल माठाची जुडी सुद्धा आहे. आणि ही बोर आहे. आणि ही मडकी आले सुगडी पूजन करण्यासाठी. आणि एक आपला ऊस राहिला आणायचा, तो उद्या आणणार आहे. ऊस उद्या आणणार आहे सकाळी, कारण का उद्या ही ह्यांची सर्व भाजी उद्या बनवायची आहे भोगीची. आणि सुगडी पूजन आपल्याला संक्रांतीच्या दिवशी करायचं आहे सकाळी. म्हणजे ऊस उद्या लागणार नाही का? ऊस उद्या लागणार नाही, ऊस ह्याच्या सुगडीमध्ये टाकावा लागतो मकर संक्रांतीच्या वेळी. म्हणजे सुगडी पूजताना ऊस लागेल ना? हा सुगडी पूजताना बोर, ऊस आणि हळदी कुंकू वगैरे असं आपण नंतर दाखवूच. आपण परवा दाखवणार आहोत मकर संक्रांत दिवशी आपण दाखवूच ते. आणि उद्या ह्यांची भाजी वाढवायची. बघा आपल्याला या ठिकाणी ह्या भाज्या पाहायला मिळतात. आणि अजून सुद्धा भाज्या याच्यामध्ये ऍड केल्या तर? हा बटाटा येतो त्याच्यामध्ये, कांदा बटाटा. कांदा बटाटा तो घरी असतोच आपला सर्वांच्या. आणि आज फक्त बाबाने सर्व त्यांना भेटली ना सर्व भाजी भोगीची, ती आणली आज. ह्याच लागतात का अजून दुसऱ्या पण याच्यामध्ये घेतात? टाकलं तर चालतं, पण आता हे थंडीमध्ये हे असताना मग हे थंडीमधल्या भाज्या. बघा वालाच्या आपल्याला माहिती असेल वालाच्या शेंगा या थंडीमध्ये येतात. आणि खास करून चण्याची ही भाजी, म्हणजे चण्याचं हे झाडच आहे ना, हे चण्याचं झाडच या थंडीमध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये खास संक्रांतीच्या वेळेस ही भाजी येतात थंडीमध्ये. संक्रांतीच्या वेळेसच ही भाजी आपल्याला जास्त करून पाहायला मिळते. आणि निकिता जेवण झालंय का आपलं? हो झालं ना. जेवण तयार झालंय का? भूक पण लागलेली आहे. हे काय याच्यामध्ये? हे ताक बनवलंय. ताक बनवलंय? हा थोडीशी आता जरा दोन दिवस जरा गरमी वाटते ना म्हणून मी ताक बनवलंय. चला आपल्या आवडीचं ताक बनवलेलं आहे आज तिने. आणि आज कोणती भाजी बनवली आहेस तू? आज मी आता मेथीची बनवली ही भाजी. मेथीची? हा अरे वा, ही पण आपण दाखवली असती रेसिपी मेथीची. पुढे दाखवू. म्हणजे जाडी मेथी ना, बारकी मेथी नाही ना? जाड्या मेथीची. जाड्या मेथीची. बघा छान अशी मेथीची भाजी पण बनवलेली आहे. आणि या साईडला असलेली उद्या भाजी आपल्याला खायला मिळेल, भोगीची भाजी. ही उद्या आणि सुगडी पूजन परवा मकर संक्रांतीच. चला परवा पण आपल्याला एक नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल सुगडी पूजनाचं, ते सुद्धा तुम्ही पाहत राहा. निकिताचं जेवण झालेलं आहे, थोड्या वेळात आपण सुद्धा जेवायला बसणार आहोत. आणि आईचं जेवण झालेलं आहे, आई जेवून या साईडला बसलेली आहे. तुम्हाला सुद्धा ही तयारी आवडली असेल. मकर संक्रांत आणि भोगीची तयारी आपल्या सर्वां घरांमध्ये होत असते, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपण भोगी आणि मकर संक्रांत कशी साजरी करतो ते. आणि जाता आता एवढंच सांगतो, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. गरमी वाटते ना जरा दोन दिवस, थंडी कमी वाटते, त्याच्यामुळे मी पोटाला जरा थंड हवा म्हणून ताक बनवलंय. ताक बनवलेलं आहे. बघा हे ताक बनवलेलं आहे.